या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण बघितलं होतं की भारत जिंकायच्या सिकंदरी महत्वाकांक्षेचं रूपांतर हे ग्रीकांचं जे काय होतं ते शेवटी भारतात शरणागती पत्करण्यापर्यंत त्यांची अवस्था झाली. आता ह्यानंतर काही काळ हा शांततेत गेलाय, परंतु हूण लोक जे आहेत त्यांचं मार्गक्रमण पुढे चालूच आहे आणि त्यामुळं शक लोक किंवा सिथियन लोक, आपण मागे बघितलं होतं हे कॉकेशस आणि त्याच्या पलीकडचा हा जो परिसर आहे इथून हे टोळीवाले जे आहेत हे इराणात घुसले होते. हे इराण मार्गे, आता मी एक काम करतो, हा मार्ग जो लक्षात ठेवणार तुम्ही तो म्हणजे ग्रीकांचा आहे. सिथियन किंवा शक लोक ह्या मार्गाने भारतामध्ये आक्रमण करते झाले. या ठिकाणी खिंडी आहे, त्यापैकी ह्या खिंडीचं नाव आहे बोलान खिंड. ही बलुचिस्तान प्रदेशामध्ये ही येते. त्यावेळेला अर्थातच बलुचिस्तान असं नाव नव्हतं, मकराणा असं नाव त्यावेळेला होतं, पण याला बोलान खिंड आहे. या बोलान खिंडीतून ही मंडळी भारतात आली. हे आता भारतावर आलेले म्हणजे ज्ञात इतिहासात लिखित स्वरूपात जो इतिहास आहे त्यातले हे तिसरे आक्रमक आहेत. आपण बघितलं होतं पहिले आक्रमक आहेत हे पर्शियन लोक, तो कोण त्याचं नाव ते डायरियस सायरस, ही जी मंडळी आहेत हाकामनी राजघराणं त्यांनी स्थापन केलं होतं आणि त्या हाकामनी राजाचे लोक राजवंशातले लोक भारतावरती हल्ले करायला येत होते. त्यांनी सिंधू नदीपर्यंतचा परिसर हा जिंकून घेतला होता. नंतर ग्रीक लोक आले आणि आता हे जे लोक आलेले आहेत ह्यांना सिथियन हे नाव आहे. अर्थात ते सिथियन वगैरे युरोपियन लोक त्याला म्हणतात. प्रत्यक्ष भारतामध्ये त्यांना शक असं नाव आहे. ते सक किंवा शक या नावाने हे ओळखले जातात. मोगा किंवा मॉस एम ए यू एस असं स्पेलिंग करतात त्याचं. हा पहिला आक्रमक या ठिकाणी आहे ज्ञात आक्रमणातला. बोलान पासवरून ते पुढे आलेले आहेत. हळूहळू त्यांनी सिंध हा जिंकून घेतलेला आहे. इतिहासाला माहीतच नाही मुळात सिंधमध्ये त्यावेळेला कोणाचं राज्य होतं आणि असं करत याचं कारण का, तर मौर्य साम्राज्य आपण बघितलं होतं संपूर्ण छिन्न विच्छिन्न झालं होतं. हे जे ग्रीकांची आक्रमण झाली होती त्यानंतर आणि काही प्रमाणात शुंग लोकांनी ते रिगेन करायचा प्रयत्न केला होता, परंतु सगळंचे सगळं मौर्य साम्राज्य हे पुनर्गठित करणं एकत्रित करणं हे शुंग राजवंशालाही शक्य झालेलं नाही. विशेषतः अशोकोत्तर काळ जो येतो त्या काळामध्ये मौर्य साम्राज्यातून महाराष्ट्र ही फुटून निघालेला आहे. त्यावेळेला नक्की महाराष्ट्र असं नाव होतं असं नाही म्हणताय. आपण बघितलं होतं अश्मक या नावाने हा प्रदेश तिथं ओळखला गेलेला आहे. इथे सातवाहन नावाचं राजघराणं प्रस्थापित झालेलं आहे. काही रूपक कथा असतात पुराणांमध्ये हे उल्लेख मिळतात. तर म्हणे तो एक कोणीतरी कुंभार होता, त्यांनी मातीचे सैनिक केले, मग त्यांच्यामध्ये जान फुंकली आणि त्यामुळं ती सेना घेऊन त्यांनी राज्य प्रस्थापित केलं, ते सातवाहन राज्य. तर ही रूपक कथा आहे, ही समजून घ्यायला पाहिजे. मातीचे सैनिक केले म्हणजे काय, तर इथल्या मातीतल्या लोकांना त्यांनी सैनिक घडवलं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं की मराठे लढवय्येच आहेत, फक्त त्यांनी काय केलं की एकमेकात लढण्यापेक्षा शत्रू कोण हे दाखवून दिलं आणि मग त्याप्रमाणे युद्ध खेळायला सुरुवात झाली. तर तसं कदाचित हे जे कोण आहेत सातवाहन त्यांनी केलं असणार आहे. ते मातीचे सैनिक केले याचा अर्थ मातीच्या भावल्या केल्या वगैरे असं काही नाही, तर परत कोणीतरी म्हणतील बाबा रोबोटिक्स त्यावेळेला किती हायक्लास होतं. आजच्याही युगात टचवूड पण अजूनपर्यंत अशी गोष्ट झाली नाही की कोणीतरी रोबो तयार केलेत आणि जगावर राज्य करण्याचा विचार त्याच्यानंतर त्याच्या मनामध्ये उद्भवलेला आहे. तर हे चित्रपटात वगैरे घडेल कदाचित, पण प्रत्यक्ष जीवनामध्ये असं काही घडलेलं नाहीये. तर या ठिकाणी मातीचे सैनिक याचा अर्थ त्यांनी इथलेच सैनिक घेतले आणि आपलं राज्य या ठिकाणी प्रस्थापित केलेलं आहे. श्रीमुख असं ह्या संस्थापकाचं नाव आहे. त्याचा आता लक्षात घ्या, या भाषेत त्याला सिमुख असं म्हटलं जातं. तर ते सिमुख म्हणजे बहुधा श्रीमुख असं त्याचं नाव असावं. तर यांनी सातवाहन राज्य महाराष्ट्रात तयार केलेलं आहे. अशी स्थानिक अनेक ठिकाणी अनेक राज्य ही त्यावेळेला उभी राहिली असणं शक्य आहे. तर ते उभं राहिलेलं राज्य बुडलं. शक लोकांनी हा प्रदेश जिंकून घेतला. शक लोक नक्की कसे होते, तर ते नोमॅड्स
म्हणजे भटके टोळीवाले या स्वरूपाचेच होते. काही प्रमाणामध्ये त्यांच्याकडे सुबत्ता होती. ग्रीकांना वगैरे लुटून सुरुवातीला आपण बघितलं होतं हे सगळं की सिकंदर पूर्व काळामध्ये ग्रीकांवरती शकांची आक्रमण चालायची. साधारणतः युक्रेन आणि आजूबाजूचा जो परिसर येतो नकाशावरती जर बघितलं तर त्या परिसरामध्ये राहणारे हे लोक आहेत. आणि मग पर्शियामध्ये जाऊन लुटालूट कर, सिथिया ग्रीकांमध्ये जाऊन लुटालूट कर, असं करून त्यांनी काही गोष्टी जमवल्या होत्या. बहुधा असं वर्णन केलं जातं त्याप्रमाणे आज जे आपण शर्ट पॅन्ट वापरतो तर तशाच पद्धतीचा त्यांचा पोशाख हा होता. आणि त्यांचं राज्य विस्तृत होतं. परंतु आपण बघितलं युची नावाच्या लोकांच्या आक्रमणामुळं आणि हुन लोकांच्या आक्रमणामुळं ते विस्थापित झाले आणि ते बोलान खिंडीमार्फत भारतामध्ये प्रवेश करते झाले. लक्षात घ्या ते भारतात आक्रमक म्हणून आलेले नाहीयेत. म्हणजे सुरुवातीला येताना तरी त्यांचा तसा हेतू नाहीये. त्यांच्या जमिनीतून ते डिस्प्लेस झाल्यामुळे ते जमीन शोधत भारताकडे आलेले आहेत. आणि मग आता यायचंच आहे तर भारतावर राज्यच करायचं या हेतूने ते आलेले आहेत. आणि मग त्यांनी इथं जे परिसर ताब्यात घेतलेले आहेत तर ते लक्षात येतील आपल्या की बलुचिस्तान, यानंतर ते सिंधमध्ये आहेत, दुसरी एक शाखा पंजाबातून हरियाणा मार्गे भारताच्या मध्य भागाकडे घुसलेली आहे. हळूहळू त्यांनी सिंध प्रांतातून गुजरात प्रांतही ताब्यामध्ये घेतलेलं आहे. आणि ते या रीतीने राजस्थान मार्गे शक्य तितक्या मार्गाने भारत अधिकाधिक पादाक्रांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण पहिल्या राजाचं नाव बघितलं, त्यांच्या माउस किंवा मोगा असं त्याचं काहीतरी नाव घेतलं जातं. यानंतर जे आपल्याला रेफरन्सेस मिळतात त्यातला नहापान नावाचा राजा, हा नहापान राजा हा महाराष्ट्रात घुसलेला आहे. आणि महाराष्ट्राचा जो वायव्येकडचा भाग येतो म्हणजे नाशिक, धुळे हा जो सगळा प्रदेश येतो याच्यावर नहापान राजाचं राज्य इथं होतं. नाशिक जर आपण मुंबईवरून नाशिकला जर गेलो तर त्या मार्गामध्ये जाताना वाटेमध्ये पांडव लेणी या नावाच्या लेणी मिळतात. महाराष्ट्रात खूप काही आख्यायिका असतात, त्यातली पांडव लेणी ही अशीच एक गोंडस आख्यायिका आहे. त्याचं कारण म्हणजे बऱ्याचशा लेण्या आपल्याकडे असं मानतात की पांडवांनी एका रात्रीत खोदलेले आहेत, मंदिर असतील तर ती एका रात्रीत पांडवांनी उभी केलेली आहेत वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याकडे मिळतात. प्रत्यक्षामध्ये ह्या ज्या नाशिकच्या प्रवेशद्वारापाशी म्हणजे मुंबईकडून नाशिकला जाताना ज्या काही लेण्या लागतात तर त्या बौद्ध लेण्या आहेत. त्या पांडवांनी खोदल्या असणं हे शक्य नाही. कदाचित त्याच्यात जर असेल तर काही लेण्या त्यातल्या खोदल्या असतील, पण नंतरच्या ज्या लेण्या आहेत त्यातली जी सगळ्यात मोठी लेणी येते ही बौद्ध लेणी आहे. ही नहापान या शक राजांनी कोरून काढलेली आहे. याचा अर्थ तो स्वतः उभा राहिला नव्हता, पण त्या लेण्यांसाठी जे काही धनदौलत लागते ती त्या नहापान नावाच्या राजांनी दिलेली आहे. आता गुजरातमध्ये जे राजघराणं स्थिरावलं त्याच्या राजघराण्याचं नाव हे शक लोकांचं राजघराणं आहे. त्यांचं नाव आहे शहरात राजघराणं. मी तर लिहून ठेवतोय हे उच्चारायला कठीण वाटतं काहीतरी, तर ते शहरात राजघराणं या रीतीने शक लोकांचं राजघराणं इथं नांदत होतं. यांनी हळूहळू संस्कृत भाषा अंगीकारलेली आहे. संस्कृत भाषेमध्ये यांनी शिलालेख वगैरे लिहिलेले आहेत. तुम्हाला जर माहिती असेल तर संपूर्ण भारतामध्ये लक्षात घ्या जे उपलब्ध पुरावे आहेत त्याबद्दल मी बोलतोय. तर पहिला संस्कृतमधला शिलालेख जो मिळतो तो आहे जुनागड शिलालेख, जुनागड इन्स्क्रिप्शन असं त्याला म्हणतात. तर हा संस्कृत भाषेतला पहिला शिलालेख मिळतो. ह्या आधी संस्कृत भाषेतले शिलालेख मिळालेले नाही आहेत. त्या अर्थी त्या लोकांनी संस्कृतमध्ये कोरलेच नाहीत असं म्हणता येत नाही, पण कोरलेच नाहीत किंवा कोरलेले आहेत दोन्ही गोष्टी बोलता येत नाहीत. कारण शेवटी इतिहासाला लागतो पुरावा. आणि आपल्याकडे मग काही आक्रमक जे आलेले आहेत, जे मूर्तीद्वेष्टे, मूर्तीभंजक वगैरे अशा कॅटेगरीतले आहेत, त्या आक्रमकांनी बऱ्याच ठिकाणचे जे स्तंभ आहेत ते घोटून, म्हणजे त्याच्यावरचं जे काही नक्षीकाम आहे त्याच्यावरती लिहिलेल्या गोष्टी आहेत ह्या घोटून घासून म्हणजे पॉलिश करून थोडक्यात सांगायचं तर त्याच्यावरचं सगळं मजकूरच नष्ट करून टाकलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला मिळालेल्या पुराव्यांवरच राहावं लागतं. आणि त्याप्रमाणे पहिला शिलालेख जो येतो तो इथं जुनागड या ठिकाणी हे मिळतात. अर्थात शिलालेख कोरणाऱ्याला पैसे मिळालेले असतात. ज्याच्याकडून पैसे मिळतात त्याच्याबद्दल चांगलं जे काही दिलेलं आहे तेवढंच कोरून काढायचं असतं. तर त्याप्रमाणे शहरात राजघराण्याची भरपूर स्तुती
या शिलालेखांमध्ये आपल्याला बघायला मिळते. या शिलालेखांची काही पुस्तकं वगैरे आहेत, तुम्ही इंटरनेटला शोधलेत तर मिळतील की त्या शिलालेखांचं भाषांतर वगैरे करून त्याचा अर्थ सांगितलेला आहे. तर तसं हे एक शहरात राजकारण्याचं जुनागडमधलं इन्स्क्रिप्शन किंवा शिलालेख आहे. नहापान राजा त्याची तर चक्क नाणी नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरातून मिळालेली आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जी काही घटना आहे त्या शोक लोकांनी महाराष्ट्रामध्ये विध्वंस केला होता. विशेषतः वायव्य महाराष्ट्राचा जो भाग येतो हा सगळा त्यांनी उद्ध्वस्त केला होता. या ठिकाणी शक आक्रमण म्हणजे आता मी इथं एक हे बघा, मी परत एकदा सांगतो की हा सगळा जो इतिहास आहे हा साधारणतः तुम्ही शाळेत असताना बघितलं असेल तर एक इंग्लिशमध्ये किंवा मराठीत असा काही एक्झरसाइज असायचा, मुद्द्यावरून गोष्ट बनवा, तर त्या पद्धतीचंच बनवलेला आहे. याचं कारण म्हणजे ह्यासाठी ठोस लिखित स्वरूपात अशा असंख्य गोष्टी ज्या पाहिजेत तर तशा नाही आहेत. पण काही पुराण आहेत, त्या पुराणांमध्ये हे काही संदर्भ मिळतात, व त्या पुराणातले संदर्भ मिळालेले शिलालेख मिळालेले जे काही ताम्रपट असतील तर असे काही ताम्रपट आणि मिळणारी नाणी, व त्याच्यात कधी कधी त्या राजांची वर्णनं असतात, तर त्यातलं खरं किती आणि खोटं किती डाऊटफुल आहे. म्हणजे तुम्हाला एवढं सांगतो की जगामध्ये पूर्वीचा क्रूर कर्म आहे, नाव प्रसिद्ध आहे त्याचं, कित्येकदा क्रौर्य हा शब्द वापरायच्या आधी त्या माणसाचं नाव लावतात, ते म्हणजे चंगीज खान. हा म्हणजे क्रूरतेची परिसीमा या रीतीने ओळखला जातो. तो चंगीज खान आमच्यासाठी विलन आहे, खरं तर भारतासाठी नाहीये, पण आपण शत्रूंनी म्हटलं की आपण म्हणून टाकतो, तर तो असा जगासाठी ठरलेला विलन आहे. पण तुम्ही जर मंगोलियामध्ये गेलात, तो मंगोल होता, मंगोलियातलं पहिलं शहर त्यांनी उभं केलं ते आहे उलन बाटोर, आज त्यांची राजधानी. तर तुम्ही जर मंगोलियात गेलात, उलन बाटोरला विमानाने उतरलात, तर विमानतळासमोर सगळ्यात मोठा पुतळा जो आहे तो चंगीज खानाचा आहे, कारण शहर त्यांनी उभं केलेलं आहे. तो आमच्यासाठी शत्रू आहे, पण चंगीज खान हा त्या मंगोल लोकांसाठी केवढा मोठा माणूस आहे. जर ग्रीक लोक सिकंदराचा एवढा मोठा अभिमान बाळगत असतील तर मंगोलांना चंगीज खानाचा अभिमान बाळगायला काहीच हरकत नाही. तो आपण बाळगायचा नाही, म्हणजे ना सिकंदराचा अभिमान आपण बाळगायचा ना चंगीज खानाचा बाळगायचा. दुर्दैवाने आपले लोक आहेत ते चंगीज खानाला क्रूर म्हणतात, आणि हा जो सिकंदर आहे त्याला अभिमानाने जगज्जेता वगैरे म्हणतात. तर ते सिकंदराने जिंकलेलं जग आहे ते एवढंच आहे, एवढंच म्हणतो. याचं कारण का, तर मंगोलांनी जे जिंकलेलं जग आहे ते म्हणजे अख्खा चीन त्यांच्या ताब्यात होता. चीन, त्याच्यानंतर मध्य आशिया, पूर्ण अरबस्तानापर्यंत त्यांचं राज्य पसरलं होतं, युरोपमध्ये मॉस्कोपर्यंत त्यांचं राज्य पसरलं होतं. एका माणसांनी निर्माण केलेलं जगातलं ज्ञात इतिहासातलं पहिलं मोठं साम्राज्य हे चंगीज खानाचं आहे. अलेक्झांडरचं राज्य त्याच्या एका कोपऱ्यात बसतं फक्त. हां, आपला मुद्दा जो चालू होता त्या मुद्द्यावर येतो की या रीतीने शक लोक भारत जिंकायच्या प्रयत्नात त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची राज्य उभी केली. तर जे काही आपण आता सारांश रूपाने येतोय त्याप्रमाणे हे राज्य जे आहे हे शक लोकांनी ताब्यात घेतलेलं आहे. काही इतिहासकारांचं म्हणणं आहे ते हूण आक्रमक वगैरे त्याच्याशी शकांचा संबंध नाही. शक लोक आले ते ग्रीकांबरोबरच आलेले, आपल्याला इतिहासामध्ये माहिती आहे. त्याच्याप्रमाणे जे सिकंदरांनी ह्या कॉकेशस वगैरे इकडच्या बाजूला जेव्हा लढाया केल्या होत्या, तिथले 30,000 शक लोक पकडून त्यांना ऍडव्हान्स ट्रेनिंगसाठी ग्रीसमध्ये पाठवलं होतं, आणि त्या सैनिकांना त्यांनी भारतात प्रयोगाला आणलं. आणि तुम्हाला आठवत असेल तर आपला जो महान सम्राट पुरू आहे त्याला हरवण्याचं श्रेय ह्या शक वॉरियर्स शक योद्ध्यांचं आहे, कारण त्यांनी पेटलेले बाण त्याच्या हत्तीवर टाकायला सुरुवात केली. ते हे शक लोक म्हणजे हे ग्रीकांबरोबरच भारतात आले याचेही पुरावे आहेतच. तर त्यांचं म्हणणं असं आहे की जसे ग्रीक कमजोर पडले तसं शकांनी जोर लावला आणि शकांनी राज्य यंत्रणा ताब्यात घेतली. हे शकांबरोबरच सॉरी ग्रीकांबरोबरच शक भारतात आलेले आहेत, आणि त्यावेळेला ते भारतातच हळूहळू राहिलेले आहेत, आणि मग त्यांनी राज्य यंत्रणा ताब्यात घेतली. ही दुसरी थिअरी. तर आपण ह्या वेगवेगळ्या थिअरी बघितल्या, आता मुद्द्यावर जायचं आपल्याला की अशा रीतीने इथं उत्तर भारतामध्ये ह्या शक लोकांचं राज्य हे विशेषतः वायव्येकडचा जो भारत येतो ह्या भारतावरती शकांचं राज्य हे मोठ्या प्रमाणात उभं राहिलेलं आहे. ह्यानंतर हळूहळू करत शक लोकांनी हिंदू धर्म, खरं तर त्याला वैदिक धर्म म्हणायला पाहिजे, हा वैदिक धर्म स्वीकारला. बरेचसे शक लोक
हे क्षत्रिय यामध्ये समाविष्ट झालेले आहेत, या वर्गामध्ये हे समाविष्ट झालेले आहेत आणि ते भारतामध्ये हळूहळू मिसळत आहेत, पण अजूनही पूर्णपणे त्यांचं शक हा शक गेलेला नाहीये, ते स्वतःला शकच समजतात. म्हणजे जरी त्यांनी वैदिक धर्म स्वीकारला असला तरी स्वतःचं वर्णन ते शक या कॅटेगरीतच करतात, कारण ते बाहेरून आलेले आहेत, ते स्थानिक नाहीत. स्थानिकांचा विश्वास मिळवण्यासाठी ते बऱ्याच गोष्टी करतात. जसं आपण बघितलं की जुनागडच्या संस्थानामध्ये जे का सॉरी जुनागडच्या शिलालेखामध्ये जे काही लिहिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये फार चांगली चांगली वर्णनं संस्कृतमध्ये त्यांची लिहिलेली आहेत. अर्थात हे सगळं त्यांनी हेतुपुरस्सर हे करून घेतलेलं आहे की इथल्या लोकांनी त्यांना आपलं मानावं. परंतु त्याचबरोबर त्यांचे विध्वंस घडवायच्या गोष्टी चालूच आहेत. आणि मग अशा वेळेला शकांनी महाराष्ट्रामध्ये पण उच्छाद मांडला होता. जरी त्यांनी वैदिक धर्म स्वीकारला तरी आपले लोक त्यांना लगेच हा बाबा आमचे आहेत असं म्हणायला तयार नव्हते. मिनँडर सारखं आपण त्यांना आपलं म्हणून घेतलं नाहीये, ते परकेच आहेत, त्यांना हाकलायचा प्रयत्न होणं आवश्यक होतं. हे आपण पुढच्या व्याख्यानात बघूया.